ओबीसी आरक्षणाचा निवडणुकांचा मार्ग मोकळा, बांठी आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाच्या सूचना, 2 आठवड्यात निवडणूक जाहीर करण्याचे आदेश। 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीत ओबीसी आरक्षण मिळण्याचे चिन्ह, कोर्टाच्या आदेशाची लेखी प्रत मिळाल्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार। सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला बांठिया आयोगाचा अहवाल माझाच्या हाती, जिल्हा आणि पालिकानिहाय ओबीसींना किती आरक्षण मिळालं याची टक्केवारी समोर। महाविकास आघाडी सरकारने पाठपुरावा केल्याने आरक्षण मिळालं, माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, अहवालात जिथे ओबीसी संख्या कमी तिथे पुन्हा सर्वेक्षण व्हावं, भुजबळांची मागणी। नवीन सरकारचा पायगुण चांगला, न्यायालयाने ओबीसी समाजाला न्याय दिला, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला, सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणं हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय, फडणवीसांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या प्रचंड संघर्षानंतर आणि नव्या सरकारच्या बदलामुळे आजचा दिवस सुखावला, ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर मागच्या सरकारकडून ओबीसींकडे अक्षम्य दुर्लक्ष, पंकजांचा महाविकास आघाडीवर निशाणा। ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर भाजपकडून जल्लोष, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून जल्लोष साजरा। ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सोलापुरात जल्लोष, ओबीसी समाज बांधवांतर्फे सोलापुरात आंबेडकर चौकात जल्लोष साजरा। ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने अहमदनगर शहरातील सावतामाळी महासंघाचा जल्लोष, फटाके फोडून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत। जळगावात भाजपतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, फटाके फोडत मिठाई वाटप करत जल्लोष साजरा, भाजप नेत्यांची यावेळी महाविकास आघाडीवर पुन्हा टीका। राज्यातील सत्ता संघर्षावर 1 ऑगस्टला पुढची सुनावणी, दोन्ही गटांनी 29 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावीत, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। गरज भासल्यास मोठ्या खंडपीठाकडे सुनावणी वर्ग करू, युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांचं महत्त्वाचं नोंद, तर पक्षातील नेत्याला अपात्र ठेवण्याच्या मुद्द्यावर विचार गरजेचा, सरन्यायाधीश यांची सुनावणी दरम्यान टिप्पणी। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर समाधानी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची देखील माहिती। शिंदे गटाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची पत्रात मागणी, शिंदे गटाच्या खासदारांनी काल दिलं महत्त्वाचं पत्र। नाना पटोलेंचा तो व्हिडिओ पाहून धक्कादायक वाटलं, चित्रावाघ यांच्याकडून पटोलेंचा ट्विटरवर व्हिडिओ शेअर, व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी व्हायरल झाल्याची देखील माहिती। व्हिडिओच्या विरोधात न्यायालयात जाणार काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची माहिती, बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचा देखील पटोलेंचा इशारा। कल्याणचे शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडेंवर हल्ला, कल्याण पूर्व भागातून गाडीतून जात असताना अज्ञातांनी तलवार आणि लोखंडी रॉडनं केला हल्ला, शिवसेनेसोबत कायम राहिल्यानं हल्ला झाल्याचा पालांडेंचा दावा। मुंबईत आदित्य आणि ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर टांगती तलवार, आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील शिवाजी पार्कच्या प्रकल्पात बदल करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय। नवी मुंबईत पक्षप्रवेशावरून भाजप शिंदे गट आमने-सामने, आम्ही धक्के दिले तर गणेश नाईकांना भारी पडेल, शिंदे समर्थकांच्या भाजप प्रवेशानंतर विजय चौगुलेंचा इशारा। शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना पुन्हा ईडीचा समन, 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे आदेश। खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं, कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे आरोप, खासदारांवर आरोप करताना संजय पवारांना अश्रू अनावर। मंत्रिपदाचं आमिष देऊन आमदारांना लुटणारी टोळी ताब्यात, 100 कोटींच्या बदल्यात मंत्रिपदाची ऑफर, 4 जण अटकेत, एका आमदाराच्या सहाय्यकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। यवतमाळच्या आर्णीत जाळला खासदार भावना गवळींचा पुतळा, शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक।
यवतमाळचे खासदार हेमंत पाटलांच्या विरोधात पुतळा जाळून शिवसेनेचं आंदोलन। हेमंत पाटील एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाल्याने स्थानिक शिवसैनिक आक्रमक। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मराठी कार्यक्रमाचं मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत। राज ठाकरेंची पत्राद्वारे मागणी, मनसे नेत्यांनी दूरदर्शनचे अप्पर महासंचालकांशी भेट घेऊन केली मागणी। शिवसेनेच्या शिववाहतूक सेनेची बैठक पार, 2 वर्षांनंतर कार्यकारिणी सदस्यांची निवड, तर मोहन गोयल हे शिववाहतूक सेनेचे नवे अध्यक्ष। चंद्रपूर जिल्ह्यात 2600 नागरिकांचा सुरक्षित स्थलांतर, लष्कराचं एक पथक, एनडीआरएफचं एक पथक आणि एसडीआरएफच्या 2 तुकड्या आणि स्थानिक टीमच्या सहाय्यानं वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांचं स्थलांतर। अकोला अकोट महामार्गाच्या गांधीग्राम पुलावर पाणी ओसरलं, पूर ओसरल्यामुळे पुलावरून वाहतूक पूर्ववत। गडचिरोलीत पावसाची विश्रांती, पावसाच्या विश्रांतीनंतरही गोसेखुर्द, चिंचडोह आणि मेडीगट्टा धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी लाकडी बोटीतून जीवघेणा प्रवास करत तारांवरचा कचरा दूर केला। वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं धाडस, कामगिरीचं सर्वत्र कौतुक। धुळे शहरात पावसामुळे रस्त्यांची चाळण, नागरिक त्रस्त, रस्ते दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 85% भरलं, धरणातून 3500 क्युसेक वेगानं विसर्ग, धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं अम्ब्रेला फॉल धबधबा प्रवाही। गुहागर आणि रत्नागिरीच्या समुद्रकिनारी तेलाचा तवंग आल्याची स्थानिकांची तक्रार, नमुने तपासणीसाठी पाठवले मात्र समुद्रकिनारी तेलाचा तवंग नसून शेवाळ असल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा। सांगलीतील कृष्णा नदी पात्रात लाखो माशांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी माशांचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा दावा। नागपुरात कार पेटवून घेत व्यावसायिकाची आत्महत्या, पत्नी आणि मुलाला देखील पेटवण्याचा प्रयत्न, आर्थिक विवंचनेतून व्यावसायिक रामराज भट यांचं टोकाचं पाऊल। बीडच्या गेवराई तालुक्यात इटकूर गावाजवळ एका खाजगी बसनं 9 जणांना चिरडलं, पहाटेच्या सुमारास पदयात्रेदरम्यान अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी। अंबरग्रीस म्हणजे व्हेलमाशाची उलटी बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून 25 वर्षीय तरुणाला अटक, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई। अमूल उत्पादनांच्या किमतीत वाढ, जीएसटी दरात वाढ झाल्यानंतर अमूलचा निर्णय, दूध, दही, लस्सी आणि इतर उत्पादनांच्या किमतीत वाढ। राज्यात 2325 नवीन रुग्णांचं निदान, तर 7 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू। मुंबईत दिवसभरात 290 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, सध्या 2003 कोरोनाबाधितांवर उपचार, दिवसभरात 382 रुग्ण हे कोरोनामुक्त। कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक, पन्हाळा किल्ल्याच्या देखभालीकडे भारतीय पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, पुरातत्व विभागाच्या प्रतिकात्मक टेबल खुर्च्या गडावरून खाली फेकून देत आंदोलन। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, महाराष्ट्र सरकारनं सीआयडी तपासासाठी दाखल केली होती पुनर्विचार याचिका। एनएससी प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना कोर्टात केलं सादर, कोर्टाकडून पांडेंना 9 दिवसांची ईडी कोठडी। ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेरला दिलासा, दीर्घकाळ ताब्यात ठेवणं चुकीचं म्हणत सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन। सिद्धू मुसेवालांच्या मारेकऱ्यांना पंजाब पोलिसांनी घेरलं, अटारी बॉर्डरवर पोलीस आणि मारेकऱ्यांमध्ये चकमक, शूटर्स जगरूप आणि मनु खुसा हे चकमकीत ठार झाल्याची माहिती। बॉलिवूडच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती। यापूर्वी प्रेरणा यांचा 8 महिने जेलमध्ये मुक्काम, पॅडमॅन परी आणि टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमांची प्रेरणा अरोरांकडून निर्मिती।
रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती। रनिल विक्रमसिंघे यांना निवडणुकीत 134 मत। विक्रमसिंघे यापूर्वी 6 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान। नेटफ्लिक्सच्या ग्राहक संख्येत मोठी घट। एप्रिल ते जून दरम्यान 9,70,000 ग्राहक घटले। कंपनीची माहिती, ग्राहक संख्या वाढवण्यासाठी कंपनी नव्या योजना आखण्याच्या तयारीत। या आठवड्यात सिनेरसिकांसाठी ट्रीट। ऋता दुर्गुळेचा पहिला सिनेमा अनन्या आणि रणबीर कपूरचा शमशेरा 22 जुलैला भेटीला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।